तुम्ही या फेब्रुवारी महिन्यामध्ये सायन्सचा अभ्यास करायचा म्हणजे काय केलं पाहिजे, तर तुम्ही सायन्सचं टेक्स्टबुक घेतलं पाहिजे आणि सायन्सचं टेक्स्टबुक घेऊन सायन्स 1 सायन्स 2 विज्ञान भाग 1 विज्ञान भाग 2 चं पाठ्यपुस्तक घ्यायचं आणि टेक्स्टबुक मधल्या प्रत्येक आकृतीचा अभ्यास करायचा. तुम्ही जर 6 मुलं एकत्र जमले, 6 मुलं एकत्र जमून जर तुम्ही फिगर काढली, 6 मुलं एकत्र जमून तुम्ही जर पुस्तकातली डीसी मोटरची फिगर काढली, तर ती डीसी मोटरची फिगर काढल्यानंतर एका विद्यार्थ्याने प्रश्न विचारावा की ही आकृती कशाची आहे. सगळे विद्यार्थी म्हणतील की ही आकृती डीसी मोटरची आहे. दुसरा विद्यार्थी प्रश्न विचारेल की ह्या आकृतीमध्ये शास्त्रीय तत्व काय आहे. मग फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम हे त्याचं शास्त्रीय तत्व आहे. तिसरा विद्यार्थी विचारेल की ही आकृती किंवा ह्याच्यामध्ये फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम तुमच्या शब्दात लिहा, मग तो तुम्ही तुमच्या शब्दात लिहा. पुढचा विद्यार्थी विचारेल डीसी मोटर दैनंदिन जीवनामध्ये कुठं वापरतात, रोजच्या जीवनामध्ये कुठं वापरतात ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे. त्याला म्हणतात आकृतीचा अभ्यास करणं. असं सायन्स 1 सायन्स 2 विज्ञान 1 विज्ञान 2 मधल्या प्रत्येक आकृतीचा जर अभ्यास केला, मी त्याला शब्द वापरतो प्रत्येक आकृतीचं पोस्टमार्टम तुम्ही केलं पाहिजे, प्रत्येक आकृतीची चिरफाड केली पाहिजे, प्रत्येक आकृतीची सखोल रचना सखोल अभ्यास केला पाहिजे की त्या आकृती कशाची आहे, नेमकं त्यात काय मांडलंय, कशासाठी ती आकृती दिलेली आहे. समजा तुम्ही हार्टची फिगर बघितली, हृदयाची आकृती बघितली, तर हृदयाच्या प्रत्येक भागामध्ये या भागामध्ये जर धक्का पोचला तर मानवी शरीरावर काय परिणाम होणार आहे. मग त्या झडपेला धक्का पोचलाय का, हृदयातल्या उजव्या भागाला धक्का पोचलेला आहे का, डाव्या भागाला धक्का पोचलेला आहे का, फुफ्फुस धमनीला धक्का पोचलेला आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे. तुम्हाला हेही कळलं पाहिजे की त्यातल्या उजव्या भागाला धक्का पोचल्यानंतर रेमेडियल टीचिंग रेमेडियल काय करायचं आहे, उपचार म्हणून काय करायचा आहे, तो भाग तुम्हाला कळला पाहिजे. त्याला म्हणतात आकृतीचा अभ्यास करणे. यावर्षी सायन्समध्ये यावर्षी विज्ञानामध्ये सगळे प्रश्न आकृतींवर आधारित येणार आहे. तुम्हाला आकृत्यावरच्या प्रश्नाचं उत्तर लिहायचा सराव पाहिजे. ज्याला आपण लॉंग आन्सर क्वेश्चन म्हणतो, ज्याला आपण दीर्घोत्तरी प्रश्न म्हणतो, तो दीर्घोत्तरी प्रश्न यावर्षी सायन्समध्ये 15 आणि 16 ओळीच्या उत्तराचा येणार नाही. यावर्षीचा दीर्घोत्तरी प्रश्न कुठली तरी एक आकृती देतील, त्या आकृतीवर 5 प्रश्न विचारतील, त्या 5 प्रश्नाची उत्तरं 5 शब्दात असतील किंवा 5 वाक्यात असतील, त्याला 5 मार्क असतील, झाला दीर्घोत्तरी प्रश्न. यावर्षी S1 S2 ॲक्शन शीटमध्ये यावर्षी विज्ञान भाग 1 विज्ञान भाग 2 कृतीपत्रिकेमध्ये उतार्यावर प्रश्न येणार आहे. पूर्वी फक्त भाषा विषयामध्ये प्रश्न असायचा की पुढील उतारा वाचून उतार्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. यावर्षी आयदर S1 or S2 विज्ञान भाग 1 किंवा विज्ञान भाग 2 यापैकी कोणत्या तरी एका ॲक्शन शीटमध्ये एका कृतीपत्रिकेमध्ये उतार्यावरील प्रश्नाची उत्तरे लिहा असा प्रश्न आहे, असा प्रश्न आहे. आणि त्याचं वैशिष्ट्य असं आहे की त्या 5 उतार्यावर जे 5 प्रश्न विचारणार आहेत, आउट ऑफ दॅट फाईव्ह क्वेश्चन्स ओनली थ्री क्वेश्चन्स दे हॅव आन्सर इन दॅट पॅसेज. त्यातल्या 3च प्रश्नाचं उत्तर त्या पॅसेजमध्ये आहे, 2 प्रश्नाचं उत्तर त्या पॅसेजमध्ये नाही. तुम्हाला त्या पॅसेजच्या अनुषंगाने उत्तर लिहायचं आहे, त्या पॅसेजच्या अनुषंगाने तुम्हाला स्वतःचं मत द्यायचं आहे. लक्षात ठेवा, यावर्षी तुम्ही कोणत्याही विषयाची कृतीपत्रिका सोडवत असताना तुमच्या मनाचं मोकळेपण जर केलं नाही तर तुम्हाला कृतीपत्रिका अवघड जाणार आहे. तुम्हाला मोकळं व्हायला पाहिजे रे, तुमच्या मनातले विचार आहेत ना ती मांडलीच पाहिजे.
तुम्ही अजूनही संकुचित होता, तुम्ही अजूनही काळजी करत बसता की मी सांगितलेलं उत्तर माझ्या मनातले विचार बरोबर असतील का नाही, असं अजिबात नाहीये. तुमच्या मनात जे विचार आहेत ना ते बरोबरच आहेत. समजा या दोन विद्यार्थ्यांनी त्यांच्या मनातल्या विचारांचं उत्तर लिहिलं तर याची समजा शैली चांगली असेल त्याला 5 पैकी 5 मिळतील, त्याची समजा शैली खराब असेल पण त्याला 5 पैकी 3 तर मिळणार आहे. तुम्हाला प्रत्येक विषयाच्या ॲक्शन शीटमध्ये, प्रत्येक विषयाच्या कृतीपत्रिकेमध्ये उत्तर लिहिताना तुमच्या मनातले विचार, तुमच्या मनातले अनुभव, तुमच्या मनातल्या कल्पना, तुमच्या मनातले विचार उत्तर पत्रिकेमध्ये मांडायचे आहे. त्याच्यात तुम्ही संकोच केला, त्याच्यात तुम्ही चिपकूपणा केला, त्याच्यात तुम्ही जर म्हणलात की हे कसं काय लिहू मी, हे माझे विचार असे नाही चालणार, तर तुम्हाला यावर्षी कृतीपत्रिकेमध्ये कमी मार्क पडतील. तुमचं तुम्ही तो निर्णय घ्यायचा आहे, तुमचा तुम्ही विचार करायचा आहे. तुमच्या प्रत्येकाच्या डोक्यामध्ये उत्तम विचार आहे, तुमच्या प्रत्येकाचे अनुभव उत्तम आहे, तुमच्या स्वतःच्या कल्पना उत्तम आहे. त्या तुम्हाला यावर्षी बाहेर काढाव्याच लागतील, त्या तुम्हाला यावर्षी उत्तर देताना आणाव्याच लागतील. तर तुम्ही नव्या अभ्यासक्रमाला सामोरं गेलेला आहात म्हणून मी तुम्हाला ग्रुप डिस्कशन का सांगितलं, तर ग्रुप डिस्कशनमध्ये प्रत्येकजण स्वतःचं मत सांगतो, प्रत्येकजण स्वतःची कल्पना मांडतो, प्रत्येकजण स्वतःची कल्पना मांडतो. 5 ग्रुप डिस्कशनमध्ये 5 विद्यार्थी असतील तर प्रत्येकाने सांगितलेल्या कल्पना म्हणजे 5 कल्पना झाल्या, प्रत्येकाने सांगितलेले विचार म्हणजे 5 विचार झाले, प्रत्येकाने सांगितलेले अनुभव म्हणजे 5 अनुभव झाले. म्हणजे 5 अनुभव, 5 कल्पना, 5 विचार, एका प्रश्न 15 वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही विचार केला, त्याला म्हणतात ज्ञानाची निर्मिती केली, त्याला म्हणतात ज्ञान तयार केलं, त्याला म्हणतात ज्ञानरचनावाद. असा अभ्यास तुम्ही यावेळेला करायला पाहिजे. तुम्ही जर कृतीपत्रिका बघितली तर इतिहासाच्या कृतीपत्रिकेमध्ये 2 प्रश्न नवे आहेत. एक आहे क्वेश्चन 1B, तो चुकीची जोडी ओळखा आणि ती बरोबर करून लिहा. यापूर्वीच्या कुठल्याही प्रश्नपत्रिकेमध्ये असा प्रश्न कधीही कुणीही विचारलेला नाही. तुम्हाला ज्या दिलेल्या जोड्या असतील त्या दिलेल्या जोड्यामध्ये ABCD पर्याय दिलेले असतील, त्या ABCD पर्यायामध्ये कोणत्या पर्याय, कोणती जोडी चुकीची आहे ती ओळखावी लागेल आणि ती ओळखून ती बरोबर करून लिहावी लागेल. आज पुणे शहरातल्या, महाराष्ट्रातल्या टॉपमोस्ट विद्यार्थ्यांना हा प्रश्न अवघड जातोय. त्यांना 4 पैकी 2 किंवा 1 मार्क मिळतोय. मग तुम्ही काय केलं पाहिजे? तुम्ही आत्ता सराव करणार आहात, तुम्ही आत्ता उजळणी करणार आहात, तुम्ही आत्ता प्रश्नपत्रिका पाहणार आहात. तुम्ही प्रश्नपत्रिका पाहत असताना प्रश्नपत्रिका उघडली हिस्ट्रीची की UC First Question B1B, इतिहासातला प्रश्न 1B पहिल्यांदा बघायचा की त्यात कोणत्या जोड्या आहे. असं जर तुमच्याकडे वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका असतील तर यू प्रिपेअर ए क्वेश्चन बँक ऑफ रॉंग पेअर्स, यू प्रिपेअर ए क्वेश्चन बँक ऑफ History 1B. तुम्ही या 10 दिवसामध्ये, या 20 दिवसामध्ये इतिहासाच्या Question 1B ची प्रश्नपेढी तयार करा. सगळं काम तुम्ही केलं ना तर तुम्हाला मार्क पडणार आहे. यावर्षी दुसऱ्यावर जो अवलंबून राहिला ना त्याला मार्क नाही पडणार. क्लासवर अवलंबून राहिला नाही मार्क पडणार, गाईडवर अवलंबून राहिलात नाही मार्क पडणार, तुम्ही स्वतःवर अवलंबून राहिलात, तुम्ही दुसऱ्या मित्राबरोबर अवलंबून राहिलात, मित्राशी चर्चा केली तर मार्क पडणार आहे, आईबाबांशी चर्चा केली मार्क पडणार आहे. केवळ मित्राशीच चर्चा करा असं नाही, आईवडिलांशी पण चर्चा करा ना. आईवडिलांचं कॉन्ट्रीब्युशन आपण काय घेतो? तर रोज कुठे अशिक्षित आईवडील असतील ना तरी अशिक्षित आईवडिलांना सुद्धा तुम्ही सामावून घेऊ शकता आणि त्यांच्याशी चर्चा करू शकता. चर्चा करणं हा तुमचा कृतीपत्रिका सोडवण्याचा बेस आहे.
चर्चा करणं हा कृती पत्रिका इझी जाण्याचा मार्ग आहे. मित्रांशी करा, आईवडिलांशी करा, मोठा भाऊ असेल त्याच्याशी करा, मोठी बहीण असेल त्याशी करा, पण चर्चा डिस्कशन चार जास्तीत जास्त केलं तर तुम्हाला उत्तर पत्रिका सोप्या जाणार आहे. तुम्ही ज्योग्राफीच्या ऍक्शन शीटचा विचार केला तर ज्योग्राफीमध्ये देर आर टू इनोव्हेटिव्ह क्वेश्चन्स. वन इज बेस्ड ऑन मॅप अँड सेकंड इज बेस्ड ऑन ग्राफ. नकाशावरचा एक प्रश्न आणि आलेखावरचा एक प्रश्न, हे दोन प्रश्न ज्योग्राफीमध्ये ॲक्शन शीटमध्ये नवे आहे. नकाशा भरणे हा पूर्वीचा प्रश्न होता, तो जसाच्या तसा आहे, पण नकाशा देऊन त्यावर प्रश्नांची उत्तरं लिहा हा यावर्षी नवा प्रश्न आहे. मग तो ब्राझीलचा नकाशा दिला असेल किंवा भारताचा दिला असेल. आपल्या भूगोलाच्या पुस्तकामध्ये दोनच नकाशे आहेत, एक वन इंडिया सेकंड ब्राझील, दोन देशांचा अभ्यास आहे फक्त. मग भारताचे कोणकोणते नकाशे टेक्स्टबुकमध्ये आहेत आणि ब्राझीलचे नकाशे कोणकोणते टेक्स्टबुकमध्ये आहेत, अँड यू कम्पेअर द मॅप ऑफ ब्राझील विथ इंडिया. भारताचा नकाशा आणि ब्राझीलचा नकाशा याची फरक, याचा फरक तपासून पहा, याच्यातले फरक आजमावून घ्या, म्हणजे तुम्हाला नकाशावरच्या प्रश्नांची उत्तरं लिहिता येणार आहे. ग्राफचा टोटली न्यू क्वेश्चन्स इन ज्योग्राफी. यापूर्वी आजपर्यंत भूगोलामध्ये कधीही आलेखाचा प्रश्न आलेला नाही. हे पहिलंच वर्ष असं आहे, हे पहिलंच वर्ष नव्या अभ्यासक्रमाचं असं आहे, हे कृती पत्रिकेमध्ये भूगोलामध्ये ग्राफ येणार आहे. मग तो स्तंभालेख आहे, तो पाय डायग्राम आहे, का तो बहुरेषेचा आलेख आहे, हे आलेखाचे जे प्रकार आहेत, की जे आलेखाचे प्रकार तुम्ही आठवी नववीमध्ये शिकलेला आहात, जे टाईप ऑफ ग्राफ्स तुम्ही आठवी नववीमध्ये शिकलेला आहात, ते टाईप ऑफ ग्राफ्स आठवी नववीमध्ये जे शिकला त्याचा वापर तुम्हाला आता दहावीमध्ये ज्योग्राफीत करायचा आहे. तुम्हाला ज्योग्राफीमध्ये ग्राफमध्ये ग्राफ काढायचा पण आहे, त्याला चार मार्क आहेत, आणि दिलेला ग्राफ आहे त्याच्यावरून उत्तरं लिहायची, त्याला चार मार्क आहेत. सो दीज टू क्वेश्चन्स, मॅप रिडिंग अँड ग्राफ रिडिंग, दीज टू न्यू क्वेश्चन्स ते ज्योग्राफिक आहे आणि त्याला 16 मार्क आहे. 40 पैकी 16 मार्काचे प्रश्न जर ॲक्शन शीटमधले असतील, 40 पैकी 16 मार्काचे प्रश्न जर कृतीवर आधारित असतील, तर ते फेब्रुवारी महिन्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांनी रिव्हिजन करत असताना, प्रत्येक विद्यार्थ्यांनी उजळणी करत असताना, प्रत्येक विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका सोडवत असताना या दोन प्रश्नाकडं जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे. त्याला म्हणतात फेब्रुवारी महिन्यातला अभ्यास, त्याला म्हणतात फेब्रुवारी महिन्यात केलेली तयारी. इन केस ऑफ लँग्वेजेस, भाषा विषयामध्ये 50 मार्काचे प्रश्न पाठ्यपुस्तकावर आहेत, 50 मार्काचे प्रश्न बाहेरचे, 20 मार्काचं ग्रामर आहे आणि 30 मार्काचं उपयोजित लेखन आहे. उपयोजित लेखनात काय काय आहे, निबंध आहे, पत्रलेखन आहे, सारांश लेखन आहे, जाहिरात लेखन आहे, बातमी लेखन आहे, प्रसंग लेखन आहे. आता मला सांगा, जाहिरात लेखन हे काही शिकवायचा भाग आहे का? नाही. वर्तमानपत्रातल्या जाहिराती पहा, रोडवर फ्लेक्स लावले सगळ्या रोडवर पुणे शहरामध्ये, तुमच्या प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये फ्लेक्स आहे, त्या फ्लेक्सचा अभ्यास करा. बाबा घरी आले की बाबांना विचारा की आपल्या कोपऱ्यावर लागलेला फ्लेक्स बाबा बघितलाय का? बाबा म्हणतील मी नाही पाहिजे. मग बाबांना सांगा उद्या येताना कोपऱ्यावरचा फ्लेक्स बघून या. ते म्हणतील का? तर त्या फ्लेक्सवर मला तुमच्याशी चर्चा करायची आहे की त्या फ्लेक्सवर पॉझिटिव्ह पार्ट कुठला आहे, त्या फ्लेक्सवर चांगला भाग कुठला आहे,
त्या फ्लेक्सवर निगेटिव्ह पार्ट कुठला आहे, त्या फ्लेक्समध्ये अनावश्यक काय आहे, त्या फ्लेक्समध्ये उत्तम काय आहे, ही जेव्हा वडिलांशी चर्चा कराल त्यावेळेला तुम्ही जाहिरातीचा अभ्यास केला. जाहिरात काही शिक्षकांनी शिकवायची गोष्ट नाहीये. तुम्ही वर्तमानपत्रातल्या जाहिराती पहा, फ्लेक्सच्या जाहिराती पहा, त्याला तुमचा अभ्यास तयार होईल उत्तम. तुम्हाला स्वतःला उत्तम जाहिरात तयार करता आली पाहिजे. तुमच्याजवळ प्रत्येकाजवळ कौशल्य आहे. तुमच्या प्रत्येकाला उत्तम जाहिरात करता येण्याचं कौशल्य तुमच्याजवळ आहे. तुम्हाला ते वापरावं लागेल. माझ्यासमोर बसलेला प्रत्येक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उत्तम जाहिरात करणार आहे. परीक्षेत कुठलीही जाहिरात येऊ दे, तुम्ही तुमच्याच मताने करा, त्याला फुल मार्क्स मिळणार आहे. बातमी लेखन आहे. बातमी लेखन कोणाचीही बातमी दुसऱ्याची लिहायची नसती. आपण बातमी लिहायची, आपण एकदा लिहायची, दोनदा लिहायची, तीनदा लिहायची. म्हणजे तुम्हाला अभ्यासच करायचा असेल तर आज ही व्याख्यानमाला सुरू झाली ना, आज घरी गेल्या गेल्या आज या सुरू झालेल्या व्याख्यानमालेची बातमी तयार करा. उद्या ती बातमी इथं घेऊन या आणि उद्या इथं मराठीचं व्याख्यान आहे, त्या मराठीच्या व्याख्यानाला ती बातमी द्या आणि त्यांना म्हणा की या बातमीला 5 पैकी किती मार्क पडतील. मग ते त्या बातमीचं एक्सप्लेनेशन देतील. त्याला म्हणतात मी स्वतः अभ्यास केला, मी स्वतः प्रयत्न केले, मी स्वतः कष्ट घेतले. असं जर तुम्ही केलं तर या वर्षीच्या कृतीपत्रिका या अत्यंत सोप्या आहेत. या वर्षीच्या कृतीपत्रिकेमध्ये तुमचं स्वतःचं जास्तीत जास्त कॉन्ट्रीब्युशन असेल, तुमचं स्वतःचं जास्तीत जास्त योगदान असेल, तुमचे स्वतःचे जास्तीत जास्त प्रयत्न असतील, तर तुम्हाला या वर्षीची बोर्डाची परीक्षा अत्यंत सोपी जाणार आहे. ती सोपी जाण्यासाठी किंवा जास्त मिळवण्यासाठी जसं आपण कृतीपत्रिकेचा अभ्यास केला, कृतीपत्रिकेच्या उत्तराचं स्वरूप बघितलं, तसं कृतीपत्रिकेतले नव्या प्रश्नांचे प्रकार बघितले, तसं आणखीन एक काम करा, उत्तरपत्रिका लेखनाचं कौशल्य आत्मसात करा. की उत्तरपत्रिका उत्तम लिहिणे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर जास्तीत जास्त लिहिणे. मी तुम्हाला एक सूचना मुद्दाम सांगतो की SSC बोर्डाची पोझिशन अशी असती की तुम्ही एकदा तुमचा समजा मराठीचा पेपर झाला तुमचा, की मराठीचा पेपर झाल्यानंतर तो मराठीचा पेपर पहिल्यांदा एक्झामिनरकडे जातो. एक्झामिनर म्हणजे परीक्षक, पेपर तपासणारा. तो पेपर तपासतो, तो पेपर तपासल्यानंतर त्याच्याकडचे सगळे पेपर मॉडरेटरकडे पाठवतो. एक्झामिनरच्या वरचा माणूस मॉडरेटर, तो मॉडरेटर असतो ना, त्याला बोर्डाने एक सूचना दिलेली असते. ती सूचना अशी असते, ती सूचना फार महत्त्वाची आहे. ती सूचना अशी असते की ज्या विद्यार्थ्याला 30 मार्क पडलेले आहेत, ज्या विद्यार्थ्याला 30-31 मार्क किंवा 30-30 च्या वर मार्क पडले, हा अशा सर्व विद्यार्थ्यांना 30-35 करा. म्हणजे त्याला नापास ठेवू नका, त्याला 30-35 करा. ती बोर्डाची सूचना आहे. पण त्या मॉडरेटरांचा अनुभव सांगतो तुम्हाला, मी मॉडरेटरचं काम केलेलं आहे. मला या विद्यार्थ्याला 30-35 करायचे आहेत, पण त्या विद्यार्थ्याची उत्तरपत्रिका कोरी आहे. मी देणार कुठं मार्क? कोऱ्या कागदाला तर मार्क देऊ शकत नाही. त्यामुळं तुम्हाला पहिली सूचना काय की संपूर्ण उत्तरपत्रिका लिहायची. आपल्याला जे वाटेल ना ते त्याच्यात लिहा. जे वाटेल ते म्हणजे 4 शिव्या लिहा असं मी म्हटलेलं नाही, पण त्याच्या अनुषंगाने तुम्हाला जे जे सुचेल ना ते लिहिणं हे तुमचं काम आहे. तुम्ही जर उत्तम उत्तरपत्रिका लिहिली ना की तुम्ही सगळे उत्तम पद्धतीने मार्क मिळवणार आहात. कोरी उत्तरपत्रिका अजिबात ठेवू नका, पहिली महत्त्वाची सूचना. दुसरी महत्त्वाची सूचना की चांगल्या उत्तरपत्रिका आहेत ना त्या आत्ता पहा. म्हणजे तुमचे आता इथं तुम्ही सगळे मित्र मैत्रिणी आहात, तुमच्यातल्या काही मुलांच्या मुलींच्या उत्तरपत्रिका उत्तम असतील. ज्या विद्यार्थिनीला ज्या मुलीला मराठीमध्ये 100 पैकी
88 मार्क पडलेत ना, आणि ज्या विद्यार्थिनीला मराठीमध्ये 100 पैकी 62 मार्क पडलेत ना, त्या 62 मार्क पडलेल्या विद्यार्थिनीने 88 मार्क पडलेल्या विद्यार्थिनीची उत्तरपत्रिका बघायला पाहिजे की तिने उत्तरपत्रिका उत्तम कशी लिहिली आहे. मुलांनी तसंच ज्या विद्यार्थ्याला गणितामध्ये बीजगणितामध्ये 40 पैकी 40 मार्क पडले आणि तुम्हाला जर 28 पडले तर 40 पैकी 40 वाल्याची उत्तरपत्रिका बघा ना. हे काम फेब्रुवारी महिन्यात करायचं असतं, हे काम या 10-20 दिवसात करायचं आहे की चांगली उत्तरपत्रिका म्हणजे काय. चांगल्या उत्तरपत्रिकेमध्ये त्या मुलांनी उत्तरं कशी लिहिली आहे, चांगल्या उत्तरपत्रिकेमध्ये उत्तराची मांडणी कशी केली आहे. तुमची उत्तरपत्रिका जर सुरेख असेल, चांगली असेल, तर त्या तपासणारा कोण मार्क बराबर सुटणार आहे. त्यामुळे उद्यापासून तुमचं पहिलं काम काय तर चांगल्या उत्तरपत्रिका पाहणे आणि आपण आपली उत्तरपत्रिका चांगलीच लिहिणे ही एक शपथच घेऊन टाकायची की मी लिहीन तर उत्तरपत्रिका उत्तमच. सर्वात महत्वाचं काम तिसरं महत्वाचं काम काय या फेब्रुवारी महिन्यात करायचं, तिसरं महत्वाचं काम या फेब्रुवारी महिन्यात करायचं हे आहे की तुम्हाला प्रत्येक विषयाला म्हणजे लँग्वेजला मराठी हिंदी इंग्रजी या तीन विषयासाठी 3.25 तास वेळ आहे. गेल्या वर्षीपासून तुम्हाला 15 मिनटं जास्त दिलेली आहे. तुम्हाला पहिल्यांदा प्रश्नपत्रिका देतात आणि पहिले 15 मिनटं तुम्हाला प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी देतात. 15 मिनटं झाल्यानंतर मग तुम्हाला म्हणतात की आता लिहायला सुरुवात करा. त्याच्यानंतर तुम्हाला 3 तास मिळणार आहे. तुमचं काम आत्ता फेब्रुवारी महिन्यात काय, उरलेले जे भाषाविषय सोडून उरलेले विषय आहेत म्हणजे S1 S2 विज्ञान 1-2 M1 M2 गणित 1-2 आणि इतिहास भूगोल या सर्व विषयांना 2.25 तास वेळ आहे. किती? 2.25 तास. तुम्हाला प्रश्नपत्रिका S1 ची देतील, 15 मिनटं वाचायला देतील, त्याच्यानंतर म्हणतील की आता लिहायला सुरुवात करा. तुम्ही आत्ता फेब्रुवारी महिन्यात काय करायला पाहिजे तर तुम्ही आत्ता फेब्रुवारी महिन्यामध्ये त्या 3.25 तासाचं किंवा त्या 2.25 तासाचं नियोजन करायला पाहिजे की प्रश्न पहिल्याला किती वेळ लागतोय, प्रश्न दुसऱ्याला किती वेळ लागतोय, प्रश्न तिसऱ्याला किती वेळ लागतोय, प्रश्न चौथ्याला किती वेळ लागतोय. समजा सायन्स आहे विज्ञान भाग 1, त्याला 4 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न ऑब्जेक्टिव्ह आहे तर मग त्या ऑब्जेक्टिव्ह प्रश्नाला किती वेळ लागेल तर 10 मिनिटं. दुसरा प्रश्न आहे त्याच्यामध्ये 2-2 वाक्यामध्ये उत्तरं आहेत पण त्याच्यामध्ये प्रश्न आहेत 5, म्हणजे ते 2-2 वाक्य लिहिण्यासाठी जर 2-2 मिनटं लागले तर 5×10 मिनटं म्हणजे 12-14 मिनटं त्या प्रश्नाला लागतील. तिसरा प्रश्न जास्त मोठा आहे, तिसऱ्या प्रश्नामध्ये 7 प्रश्न आहेत, त्याला आपल्याला जास्त 20 मिनटं लागणार आहे. आणि चौथ्या प्रश्नाला जर 12 मिनटं लागणार आहे तर बेरीज किती होती आहे की पहिल्या प्रश्नाचे 10 मिनटं, दुसऱ्याचे 15 मिनटं 25 मिनटं झाली, तिसऱ्याचे 30 मिनटं 25×30=55 झाले, आणि त्याच्या पुढचं आहे ते 35 मिनटं म्हणजे 85, म्हणजे साधारणतः 90 मिनिटमध्ये 1.5 तासात तुमचा पेपर व्हायला पाहिजे. तुम्हाला वेळ आहे 2 तास, तुम्हाला वेळ आहे 2 तास. हे नियोजन ज्या मुलाजवळ आहे, हे नियोजन जो मुलगा आत्ता करेल, हे नियोजन जो मुलगा फेब्रुवारी महिन्यात करेल त्याला परीक्षा सोपी जाणार आहे. त्याला म्हणतात काटेकोर पद्धतीने केलेला अभ्यास. परीक्षेमधनं बाहेर पडल्यानंतर एकाही विद्यार्थ्यांनी असं म्हणायचं नाही की मला वेळ पुरला नाही. चूक आहे, वेळेचं नियोजन केलं नाही म्हणून वेळ पुरला नाही. वेळेचं नियोजन केलं असतं तर वेळ शिल्लक राहणार आहे. भाषा विषयांच्या कृतीपत्रिका आहेत त्या 10-10 पानाच्या आहेत. भाषा विषयाच्या कृतीपत्रिका वाचायला 1/2 तास लागतोय.
भाषाविषयाची कृतीपत्रिका वाचल्यानंतर त्या वाचलेल्या प्रश्नाचं आकलन व्हायला पाहिजे, तो प्रश्न समजायला पाहिजे, त्या प्रश्नाचं उत्तर काय लिहायचं आहे ते कळलं पाहिजे. नुसतं वाचून चालणार नाही, तर प्रत्येक प्रश्न वाचल्यानंतर तो कळला पाहिजे. म्हणजे परीक्षेमध्ये बोर्डाने दिलेले 15 मिनिटं आहेत ते भाषा विषयाला कमी पडणार आहेत. ते भाषा विषयाला साधारणत 30 ते 40 मिनिटं कृतीपत्रिका वाचायला लागतात. मग 30-40 मिनिटं जर कृतीपत्रिका वाचायला लागतायत, तर त्याचा दुसरा अर्थ असा आहे की कृतीपत्रिका जरी 10 पानाची असेल लँग्वेजची भाषा विषयाची, तरी भाषा विषयाची अँसर शीट, भाषा विषयाची उत्तरपत्रिका 8 पानाची आहे. कृतीपत्रिका, ॲक्शन शीट या सगळ्या ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स ओरिएंटेड आहेत. कृतीपत्रिकेतले प्रश्न हे वस्तुनिष्ठ स्वरूपाचे आहेत. कृतीपत्रिकेतल्या प्रश्नाची उत्तरं एका शब्दात आहेत किंवा एका वाक्यात आहेत, त्याला म्हणतात निश्चित स्वरूप, स्पेसिफिक अँसर. तुम्ही भरमसाठ लिहायचं नाही आहे यावर्षी. जो विद्यार्थी भरमसाठ लिहील ना त्याला कमी मार्क मिळतील, बोर्डाने हे जाहीर केलेलं आहे. हे मी माझ्या मनाचं सांगत नाही आहे, बोर्डाने असं जाहीर करून टाकलेलं आहे की जो मुलगा उत्तरं जास्तीत जास्त लिहील त्याला कमीत कमी मार्क मिळतील. निबंध काय पूर्वीसारखा येणार नाही आता, पुढील पैकी कोणत्याही एका विषयावर 25-30 ओळी निबंध लिहा असं नाही. निबंधाचं वाक्यच असं आहे की तुमच्या स्वतःच्या आईविषयी 10 वाक्य लिहा, संपला निबंध. तुम्हाला जर असा प्रश्न आला स्वतःच्या आईविषयी 10 वाक्य लिहा, आणि तुम्ही जर गाईडमधली आई लिहून काढली ना, तर तुम्हाला 0 मार्क मिळतील. ही सगळ्या महाराष्ट्राची एकटी आई आहे. तुम्हाला तुमच्या आईविषयी 10 वाक्य लिहिता यायला पाहिजेत, त्याला म्हणतात स्वमत. जो मुलगा म्हणेल की मला माझ्या आईविषयी 10 वाक्य लिहिता येत नाहीत ना, त्याला मार्क पडूच नाहीत, त्याला मराठी भाषा कळलीच नाही, त्याला ती भाषाच कळली नाही ना. तुम्हाला भाषेचं उपयोजन करता यायला पाहिजे. कालच्या एका प्रश्नपत्रिकेमध्ये, मराठीच्या प्रश्नपत्रिकेत मी प्रश्न बघितला, तो प्रश्न असा होता, तिथे मोबाईलचं चित्र दिलं होतं आणि सांगितलं होतं याच्याविषयी 10 वाक्य लिहा. तुम्ही जर सारखा मोबाईल वापरताय ना, तर तुम्हाला त्याच्याविषयीचे 10 वाक्य लिहिता यायलाच पाहिजेत ना. तुम्ही जर मला मोबाईलवर काय लिहू राव, मोबाईलवर काय लिहू राव, तुमकं बसता घरी, हे जर तुम्हाला येत नसेल ना, तर तुम्हाला भाषा कुठे येते. वापरता जर येतोय तर लिहायला यायला पाहिजे, त्याला म्हणतात भाषेचं उपयोजन, त्याला म्हणतात कृतीपत्रिका, त्याला म्हणतात ॲक्शन शीट, त्याला म्हणतात अँसर्स ऑफ ॲक्शन शीट, कृतीपत्रिकेतल्या प्रश्नांची उत्तरं. फेब्रुवारी महिन्यात तुम्ही हे काम करायचं आहे, फेब्रुवारी महिन्यात तुम्ही ह्या गोष्टी करायच्या आहे. या जर सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या, तर मग मला नाही वाटत की या वर्षीची कृतीपत्रिका ही अवघड आहे. मला पुन्हा सांगतो की पूर्वीच्या प्रश्नपत्रिका आणि यावर्षीच्या कृतीपत्रिका, त्याच्यामध्ये मार्क मिळवायला कृतीपत्रिका सोप्या आहे. मार्क जास्तीत जास्त कृतीपत्रिकेमध्ये मिळणार आहे. फक्त हे शेवटचे 20 दिवस, हे शेवटचे 20 दिवस जो विद्यार्थी, जी विद्यार्थिनी मिळालेल्या 24 तासापैकी, आपल्याजवळ असलेल्या 24 तासापैकी 10 ते 12 तास अभ्यासात खर्च करेल, असा कुठलाही यातला विद्यार्थी विद्यार्थिनी 80% खाली येणार नाही. हे 12 तास तुमचं काम आहे, आमचं कोणाचं नाही, आईचं नाही, बाबांचं नाही, शाळेचं नाही, शिक्षकांचं नाही, कोणाचं नाही. जे त्याला कळलं पाहिजे रे, तुम्हाला कल्पना नाही आहे या 10वीची परीक्षा, तुम्ही जी 1 मार्चपासून परीक्षेला जाणार आहात ना, ती परीक्षा तुमच्या जीवनातली सर्वात उत्तम परीक्षा आहे. सगळं करिअर तुमचं त्याच्यावर अवलंबून आहे. त्यामुळे या परीक्षेमध्ये ज्याला उत्तम मार्क मिळतील ना, त्याचं पुढचं करिअर उत्तम आहे. तुम्हाला ते कळलं नाही तर त्याचा काही उपयोग नाही. तुम्हाला जर ते वाटलं नाही तर त्याचा काही उपयोग नाही. तुम्हाला आपणच वाटलं पाहिजे की या परीक्षेत मी 80% मार्क मिळवील
या उरलेल्या 20 दिवसात सुद्धा शक्य आहे, कारण तुम्ही वर्षभर केलेला अभ्यास त्याच्यापेक्षा सुद्धा या 20 दिवसाचा अभ्यास महत्वाचा आहे. तुम्ही खरं म्हणजे या व्याख्यानमालेमध्ये येणाऱ्या व्याख्यात्याला रोज माझ्यासमोर बसलेल्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनींनी प्रत्येकाने एक प्रश्न नवा विचारला पाहिजे की या प्रश्नामध्ये मला फुल मार्क्स पडायचे असतील तर कसं उत्तर लिहावं, या प्रश्नामध्ये मला पूर्ण मार्क्स मिळायचे असतील तर कसा अभ्यास करावा, अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्ही जर व्याख्यात्यांना विचारले ना तर तुम्ही त्यात इन्व्हॉल्व्ह होताय. ते नव्या अभ्यासक्रमामध्ये अपेक्षित आहे, ते नव्या कृतीपत्रिकेमध्ये अपेक्षित आहे, ते नव्या कृतीपत्रिकेच्या उत्तरपत्रिकेमध्ये अपेक्षित आहे. ते जर तुम्ही केलं तर मग तुम्हाला उत्तम मार्क पडतील. सर्वांना जास्तीत जास्त मार्क पडावेत अशी अपेक्षा व्यक्त करतो. यावर्षी बेस्ट ऑफ नवा अभ्यासक्रम असला तरी बेस्ट ऑफ 5 आहे, पण बेस्ट ऑफ 5चा अर्थ असा आहे की तुम्ही 6 विषयाचा अभ्यास करायचा आहे, त्यातल्या ज्या 5 विषयांना तुम्हाला उत्तम मार्क मिळतील त्याचे काउंट होतील त्याला बेस्ट ऑफ 5 म्हणतात. आत्ताच असं म्हणायचं नाही की मी इंग्रजी बेस्ट ऑफ 5 मध्ये टाकला आहे, नाही अजिबात नाही. तुम्ही सगळ्या विषयांचा अभ्यास करा आणि ज्या 5 विषयांना उत्तम मार्क मिळतील ते 5 विषयाचे पर्सेंटेज काउंट होतील. बेस्ट ऑफ 5 मुळे तुमचे पर्सेंटेज वाढणार आहेत. ती यावर्षी पण आहे. रुल्स ऑफ पासिंग यावर्षी सगळे सेम आहेत, त्यामुळं पासिंगला अजिबात अडचण नाही. असं म्हणतात की भाषा विषयाच्या कृतीपत्रिकेमध्ये तिथंच 35 मार्काची उत्तरं आहेत, ॲक्शन शीटमध्येच कृतीपत्रिकेतच 35 मार्काची उत्तरं आहेत, ती शोधणं हे तुमचं कौशल्य आहे. म्हणून मी मागाशी सांगितलं की कृतीपत्रिकेचा नीट अभ्यास करा. कृतीपत्रिका समजली की तुम्हाला जास्तीत जास्त यश मिळणार आहे. सर्वांना परीक्षेसाठी मनापासून शुभेच्छा देतो.